भैया सामंत यांचा अर्ज भरण्यापूर्वी शहरातील पाटील मळा इथं भव्य सभा झाली. शिवसेनेनं आयोजित केलेल्या या सभेमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. भैया सामंत यांना यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा निर्धार या सगळ्यांनी व्यक्त केला. भैया सामंत हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पूर्ण ताकदीनिशी ते विरोधकांना घाम फोडत आहेत. राजापूरमध्ये झालेल्या या सभेमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते. त्याबरोबरच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या सभेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की आज ज्या ताकदीनं ज्या गर्दीनं आपण फॉर्म भरायला जमलोय, आजपासून 20 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं, सगळ्यांनाही माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि आता जिथे अर्ज दाखल करण्यासाठी आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली 23 तारखेला जो निकाल लागेल त्याच्यामध्ये महायुतीचा विजयश्री ओढून आणण्यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो की रत्नागिरीमधनं महायुतीची उमेदवारी मला मिळाली, या मतदारसंघातनं माझ्या मोठ्या बंधूंना मिळाली, त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या सगळ्याच जागा निवडून आणण्याची जबाबदारी देखील आमची आहे. आणि प्रमोद सावंत साहेब, मी आपल्याला शब्द देतो, सिंधुदुर्गात सकट रत्नागिरी रायगड मधल्या सगळ्या जागा या महायुतीच्याच जिंकलेल्या असतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. फार मोठ्या संख्येनं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल भैयांचा धाकटा भाऊ म्हणून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि 23 तारखेला आपलाच विजय असेल ही खात्री बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भैया सामंत यांची कन्या अपूर्वा सामंत हिने देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. आज 24 तारीख आहे, बरोबर 29 दिवसाने आपल्याला गुलाल उडवायचा आहे. 20 तारखेपर्यंत प्रत्येकाने मी किरण सामंत असं समजून प्रचार करायचा आहे. तुम्ही आमच्या घरातली माणसं आहात, आम्ही कुणाला पदाधिकारी किंवा कार्यकर्ता म्हणून मान देत नाही, तर सामंत कुटुंब म्हणून मान दिलेला आहे. तुमच्या कुटुंबातला हा माणूस आज उभा राहणार आहे, तर सर्व स्वतःला किरण सामंत म्हणून प्रचार करणार का नाही? ओ शिवसैनिकांनो जोश दाखवा, करणार का नाही? असेच तुमचे भरगोटचा आशीर्वाद घेऊन भैयांच्या पाठीशी उभे राहा. भैयांना आज फॉर्म भरायची थोडी गडबड आहे, मूर्त आहे, अडचण मी समजू शकते. उन्हातानाची लोक, भैयांवर प्रेम करणारी लोक आज आपल्याकडे इथे उभी आहेत, पण मी तुम्हाला हात जोडून एक मुलगी म्हणून विनंती करते, जो आशीर्वाद तुम्ही माझ्या भैयांच्या पाठीशी घेऊन उभे राहिलेले आहात तो तसाच घेऊन राहा. तुमचं ऋण उतरवायची जबाबदारी माझी. भैया सामंत यांचा अर्ज भरण्यासाठी खास उपस्थित राहिलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही त्यांना भरघोस मताने निवडून देण्याचं सर्वांना आवाहन केलं. आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रत्येक सीट महत्वाची आहे. आणि हे सीट का? तर विकसित महाराष्ट्र जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर महायुती शिवाय गत्यंतर नाही आहे. आपण कंपेअर करा, म्हणजे ते उबाडाचं किंवा महाविकास आघाडीची 2.5 वर्ष आणि आपल्या महायुतीची 2.5 वर्ष हे कम्पेअर करा आणि बघा. एकही योजना म्हणजे त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये उद्धवजी ठाकरे याने केलेली नाही. आपल्या महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळात आपली लाडली बहिणी योजना असेल, बळीराजा योजना असेल किंवा अशा कितीतरी योजना ज्या आपल्या शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या युवकांच्यासाठी असेल, आपल्या महिलांच्यासाठी असेल, या योजना जर का आपण राबवू शकलो तर फक्त आणि फक्त डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळामध्येच आपण या योजना राबवू शकलो. माननीय मोदीजींच्या मते जो विकसित भारत 2047 हे आपण जे बघायला लागलोय तोच विकसित महाराष्ट्र परत एकदा पुढे नेण्यासाठी आणि कितीतरी जे प्रकल्प या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेले आहेत ते डबल गतीने जर पुढे जायचं असेल तर आपल्याला या राजापूर मतदारसंघातला किरण सामंत यांना परत एकदा आपल्याला निवडून द्यायचं आहे. महायुतीला खूप मतदानाने निवडून द्यायचं आहे. मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे, भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे सगळे कार्यकर्ते आपल्याला महायुतीला किरणजी सामंत यांच्या मागं खूप खंबीरतेने उभे राहणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीची ताकद जरी कोणी एखादा दुसरा या बाजूला त्या बाजूला जरी गेले असेल, आपले सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ते असेल, आपले बाकी सगळे नेते असेल, भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद किरण सामंत यांच्या मागे आहे हेच सांगायला आज मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहे. अर्ज भरण्यापूर्वी किरण सामंत यांनीही आपल्या भावना थोडक्यात व्यक्त केल्या. महायुतीच्या लांजा राजापूरचा उमेदवार म्हणून
अर्ज दाखल करायला जाणार आहे। त्यापूर्वी तुमचे सर्वांचे आशीर्वाद घ्यायला इथे आलो आहे, परंतु मला खात्री आहे की आपण सर्वजण माझ्या सोबत आहेत, त्यामुळे माझा विजय हा नक्की आहे। मला आशीर्वाद द्यायला इथे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब देखील आलेले आहेत, उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, राजेश सावंत आहे, बंटी वणजू आहेत, सगळ्यांची नावं घेणं दादा इदाते आहेत, महायुतीचे सगळे घटक इथे आहेत, त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही। परंतु काल एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी सामंतांचा अस्त करणार, सामंतांचा अस्त करायचा असेल तर जनताचा आहे, परंतु मी याच सांगतो 23 तारीखला ही जनता जे सामंतांचा अस्त करणार म्हणून सांगत होते त्यांचा अस्त केलेला दाखवून देईल। लोकांना माहिती आहे की गेल्या 15 वर्षात फक्त गोड बोललं गेलं, भावनेशी खेळलं गेलं, त्यांच्याकडे फक्त भावनेचा आधार घेऊन मतं मागितली गेली। यापुढे तुम्हाला विकास काय असतो हे महायुतीच्या माध्यमातून दाखवून देईन। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवून ह्या मतदारसंघावरचं मला अधिकृत तिकीट दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याचा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।